सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगावमध्ये अभियंता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तब्बल 27 कोटींचा घोटाळा केल्याचं उघड झालंय. तिथल्या ठेकेदाराला हाताशी धरून त्यांना हा घोटाळा केलाय. या संदर्भात ही बातमी 2 महिन्यापूर्वीच एमकेएननं प्रसिद्ध केली होती. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सटाणा, देवळा आणि मालेगाव या उपविभागात हा भ्रष्टाचार झालाय. देखभाल दुरुस्ती या शीर्षकाखाली निधीमध्ये हा घोटाळा झाला. 50, 54, 03 आणि 04 या शीर्षकाखाली झालेल्या बजेटमध्ये हा घोटाळा झालाय. आम्ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या महाशयांनी चक्क आमच्या प्रतिनिधीलाच लाच देऊ केली होती. त्यानुसार तुम्हाला कळलंच असेल की या माणसाची नियत काय. वास्तविक बजेटच्या कामामध्ये प्रथम एवढंच काम करावं लागतं, परंतु पाटील यांनी स्पष्ट हेतू ठेवून त्या कामाचं टेंडर अर्ध्या किमतीचं केलं आणि उर्वरित रकमेचे टेंडर त्याच कामावर त्याच ठेकेदाराच्या नावे देऊन 3 लाखाच्या खोट्या कामाची देयकं अदा केली. मात्र अशा प्रकारचे देयक देताच येत नाही, पण या विभागात काहीही घडू शकतं. पहा, धर्मभास्करालाही लाजवेल असं काम केलंय, पण त्याचा तपास मात्र शून्य. कोण चौकशी करणार? मात्र शासकीय यंत्रणा कुठलेच पाऊल उचलत नाही. त्यामागचं मूळ काय असेल? याच विभागात काम करणारा कनिष्ठ अभियंता मयत घाडगे ह्याच्या कपाटात खरं गुपित दडलंय. त्या कपाटाची तपासणी केली असता कपाटातून काय निघाले हे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. या संदर्भात दक्षता नियंत्रणाचे सीव्ही पाटील व मुख्य अभियंता काय करतात याचे उत्तर कोणाकडेच नाही. या संदर्भात आम्ही सीव्ही पाटील यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी काय सांगितलं ते आपण ऐकूयात. सर, मला थोडस ऑफिशियली तुमच्याकडून बाईट हवी. कशाचे? बरा, आपलं मालेगाव जे आहे, मालेगाव डिव्हिजन, तर मालेगाव डिव्हिजन मध्ये त्यांनी 27 कोटीची बेकायदेशीर बिलं जी काढलेली आहे, तर त्याच्यावर आता आम्ही माध्यमांनी, आम्ही पण गेली 1 महिन्यापासून ती बातमी लावलेली आहे. सगळ्या विभागाकडे तक्रारही केलेली आहे. आपणही ती बातमी पाहिली असावी, पण त्याच्यावर कारवाई का होत नाही? दक्षता गुण नियंत्रण मंडळाने तिथे काही चौकशी केली की भरारी पथकाने छापा टाकला? अच्छा, मागे झालेलं आहे का? हो हो हो. अच्छा, पाहून घेतो. नाही, अजून काय, मागे एकदा चौकशी केली असं आम्हाला कळालं, पण आपण एकमेकांना रेकॉर्ड केलं की काय? नाही, रेकॉर्ड पाहून घेतो मी काय ते. अच्छा, पण त्याची चौकशी आपण करणार की कोण करणार? बघू तर आम्हाला रेकॉर्ड काय काय. नाही, जर एखाद्या विभागात आपल्या याच्यात झालं रेकॉर्ड पाहून मी बोलतो. सर, नाही, भ्रष्टाचार झाला असेल, करप्शन झालं असेल, नियमाचं उल्लंघन झालं असेल, तर ती दक्षता आणि नियंत्रण मंडळ चौकशी करत की कोण? मी रेकॉर्ड पाहून बोलतो. आम्ही भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करत आहोत आणि शेवटपर्यंत करत राहू, वेळ पडल्यास न्यायालयातही जाऊ, असे सामाजिक कार्यकर्ता महेश दोंडे पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलंय. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे, मात्र अजूनही या प्रकारचे महत्व जाणवत नाही. दक्षता गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना काय समजवावे? त्यांच्या उत्तरानं मुख्य अभियंता पगारे 1-4 महिन्यात निवृत्त होत आहेत, पण निवृत्तीच्या शेवटच्या कालखंडात येथे भ्रष्टाचार रोखता येईल की काय अशी आशा आहे. पण आता अनेक प्रश्न उपस्थित होतात. गुन्हे कधी उघडकीस येणार? कोण चौकशी करणार आणि गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार? असे अनेक प्रश्न समोर आलेत. आता वाट पाहायची ती फक्त आणि फक्त न्यायाची.